साई पंचमंडळ देवघराच्या यांच्या वतीने जन्मोत्सव साजरा करतो जीवेश्वर भगवान जीवेश्वरांचा. सालाबादाप्रमाणे गेले कित्येक वर्षापासून आपले आराध्य दैवत भगवान श्री जीवेश्वर हे आपलं पूर्वज आहे, त्याचं आपण जयंती साजरी करतो. या ठिकाणी त्रयोदशी म्हणजे श्रावण त्रयोदशीला त्यांचा सुमेध व्हायच्या अगोदर जन्म होत असतो, त्या जन्मोत्सव आपण साजरा करतो. त्यानंतर मग आपण गावातून मोठी प्रभात फेरी काढतो, त्यानंतर काल्याचं कीर्तन होतं. इथे काल्याचं कीर्तन झाल्यानंतर काला झाल्यानंतर आपण या ठिकाणी काही गुणवंत विद्यार्थ्यांचा काही जे आपले दानशूर लोक आहेत त्यांचा सत्कार या ठिकाणी आपण समाजाच्या वतीने करतो. त्यानंतर महाप्रसाद झाल्यानंतर महिला मंडळांचं या ठिकाणी ताटं वगैरे सजवून देवाची आरती करतात. जीवेश्वर महाराजी व महादेवाची आरती करतात. या ठिकाणी आपल्या हे जीवेश्वर मंदिर बांधत असताना एक महादेवाची पिंड आपल्याला या ठिकाणी पूर्वजाची सापडलेली आहे. पूर्व 200-300 वर्षापूर्वीची पिंड आहे. जय जीवेश्वर सगळ्यांना. पण आजच्या कार्यक्रमाचं जे विशेष होतं ते होते एक महिला मंडळांचं जे पाऊल नृत्य, त्यासाठी तर आम्ही म्हणजे आपल्या ज्या नगरसेविका आहेत गोमधरे मामी त्यांनी तर मला पहिल्यांदा फक्त असं सांगितलं की आपल्याला असं असं करायचं आहे. पण आम्ही विचार केला की किती जणी येते, कारण की एवढ्या छोट्याशा गावामधनं लेडीज बाहेर पडणं हे मुश्किल होतं. तिने मला सांगितलं की मामी कसं करायचं, काय करायचं, नियोजन कसं करायचं. मामी म्हटलं की किती जणी होणार, आम्ही फक्त 10 बाया धरल्या होत्या. पण ज्यावेळेस मी 2-3 दिवसांपूर्वी जेव्हा मी प्रॅक्टिससाठी आली त्यावेळेस बघितलं तर 1-2-3 नाही तर तब्बल 27 जणी आम्ही रेडी होतो. पण तिने अवघ्या 4 दिवसात तो कार्यक्रम राबवला. अवघी 4 दिवसात हा पूर्ण पाऊल नृत्य सेट केला आणि सेट करताना त्यांनी माझे बोलणेही ऐकून घेतले. आमची प्रॅक्टिस घेतली मुलीला सांभाळून, तिचा बिझनेस सांभाळून, तिने अक्षरशः त्या बाळाला कडेवर घेऊन आम्हाला ते पावली पथक शिकवलं. कमीत कमी आम्ही फक्त 4 ठिकाणी करणार होतो, पण आज आम्ही 8 ठिकाणी तो सक्सेसफुली पूर्ण पाऊल नृत्य केलं आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी आम्हाला फुल सपोर्ट केला. जी वस्तू हवी आहे नकोय. हा छोट्याशा एका कार्यक्रमामुळे आज आमचा पूर्ण कार्यक्रम सजला आणि त्यासाठी सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे. तर आज मी सगळ्यांचाच आभार मानेल आणि माझ्याकडनं चुकून काही कोणाला ह्या 4 दिवसात बोलल्या गेलं असेल तर त्यांचं मी मनापासून माफी मागेल. आणि त्यांनी मला आज जो माझा सत्कार करून आज जे मला पुढे प्रोत्साहित केलं यासाठी मी सगळ्यांचे खूप आभार.